ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आज परळी लॉकडाऊन आहे पण तरी सुद्धा मी पाहतोय, मी सुद्धा परळीतच आहे. लॉकडाऊन मध्ये सुरुवातीच्या 3 महिन्यात आपण जे संयम बाळगला तो संयम मला या ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे खऱ्या अर्थानं माझी चिंता वाढायला लागली आहे. माझी आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, लॉकडाऊनमध्ये आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह होणार नाही याची एक काळजी म्हणून जे सरकारने नियम या ठिकाणी घालून दिलेत त्या नियमाचं आपण सर्वांनी कटाक्षाने पालन करण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखाद्याला या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह झाला किंवा त्याचे सिम्पटम्स जरी आपल्याला दिसले वाटायला लागले तरी आपण स्वतःहून आरोग्य विभागाला प्रशासनाला कळवा, आपली टेस्ट केली जाईल. आपल्याला झालं या भीतीपोटी आपण कुणाला सांगायचं नाही असं जर ठरवलं तर यातून आपण आणखीन जास्त संघर्ष संसर्ग करू, म्हणून याबाबत सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. एखाद्याला पॉझिटिव्ह झाला म्हणजे कमीपणा याच्यात नाही आहे. पॉझिटिव्ह पेशंटनी पेशंट पूर्णपणानं अडचणीत येतो अशातलंही या ठिकाणी नाही आहे. म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, लॉकडाऊनचे नियम पाळा. कोरोना व्हायरस आपण ठरवलं होतं की दारातून बाहेर हकलायचा ती 3 महिने आपण पाळलं सुद्धा, पण आता आपल्या घरात आलाय, त्यामुळं या परळीतून पूर्णपणानं कोरोना हद्दबार करणं, या बीड जिल्ह्यातून पूर्णपणानं कोरोना हद्दबार करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आता आपल्या सर्वांच्या समोर आहे. म्हणून आपल्या सर्वांना काळजी घ्यावी लागेल, सुरक्षित अंतर ठेवावं लागेल, लॉकडाऊनचे नियम पाळावं लागतील. अनावश्यक जी काही घराच्या बाहेर येणं चालू आहे ते कृपा करून बंद करा.